अमित शहा यांचा पुणे दौरा लांबणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे. 26 नोव्हेंबरला अमित शहा पुणे दौऱ्यावरती येणार होते, मात्र काही कारणास्तव हा दौरा पुढे ढकलण्यात आलाय. अमित शहा 11 किंवा 12 डिसेंबरला पुणे दौऱ्यावरती येऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे. अमित शहांच्या पुणे दौऱ्याची पुढची तारीख लवकरच जाहीर करू अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत फोनलाईन वरती आहे. चंद्रकांत, काय कारण सांगण्यात आलंय अमित शहा यांचा पुणे दौरा लांबणीवर पडण्याचं? सध्या जे प्रमुख कारण सांगितलं जात आहे तारखा जुळत नाहीत, कारण पुणे दौऱ्यासोबतच विखे पाटील आहेत, आपल्याला माहिती नगरचे सहकारातले एक मोठे नाव आहे, त्यांनाही अमित शहांचा दौरा हवं होतं प्रवरा लोणीकडे, ते दोन्ही तारखा जुळत नाहीत म्हणून तो दौरा पुढे ढकलल्याचं सांगितलं जात आहे. पण या दौऱ्याची चर्चा गेल्या 8 दिवसापासून सुरू होती, कारण सुरुवातीला अमित शहांनी सहकार मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी पुणे आणि महाराष्ट्र दौरा करण्यास ठरवलं होतं. आणि आपल्याला माहिती VSI शुगर इन्स्टिट्यूट पवारांशी संबंधित सहकारातलं मोठी संस्था, तिथेही भेट देण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. पवारांनी ती तयारी सगळं त्यांना सहकार्य करण्याचं भेटण्याची सगळी तयारी दर्शवली होती, ते सगळं झालं होतं. पण त्याच्यावरनं पुन्हा राजकारण झालं. जर इथं येऊन अमित शहा सहकार मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा VSI ला भेट दिली तर त्याचं वेगळं राजकारण होईल, त्याचा वेगळा अर्थ काढला जाईल म्हणून अमित शहांनी स्वतः ती भेट टाळली. आपणही ती बातमी ती काल दिली. त्यानंतर फक्त वैकुंठ मेहताला जिथं जी मागणी होते विद्याधर आनेटकरांकडनं की महाराष्ट्र देशातलं पहिलं सहकार विद्यापीठ व्हावं, ती केंद्र सरकारची संस्था आहे, शेती खात्याअंतर्गत येते, सहकारातली मोठी संस्था आहे, तिला ते भेट देणार होते सहकार मंत्री म्हणून पहिल्यांदा. आणि दुसरं इतर राजकीय मेळावा भाजपचा मेळावा घेणार होते आणि महापालिका इलेक्शनचं रणशिंग फुकणार होते. पुण्यात महापालिकेत भाजपची सत्ता आहे, त्याच्यावरून राष्ट्रवादीनं टीका केली की अमित शहाला बोलावं लागतंय भाजपला, इथं काही कामं नाही केली वगैरे वगैरे, त्याच्यावरून सगळे आरोप प्रत्यारोप झाले. अशातच रात्री उशिरा बातमी आली की अमित शहांचा दौरा रद्द झाला. पण शहराध्यक्ष आहेत भाजपचे जगदीश मुळीक यांनी सांगितले रद्द नाही, तो पुढच्या 11 किंवा 12 तारखेला होऊ शकतो, म्हणजे दौरा होणार आहे. पण तुर्तास हे जे राजकारण सुरू झालं होतं अमित शहाच्या दौऱ्यावरून ते आज चंद्रकांत थोडक्यात काय, तर दौरा पुढे ढकलण्यात आलाय, 11 किंवा 12 डिसेंबरला अमित शहा पुण्यात येऊ शकतात. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. पुढची बातमी आहे, एसटीचं खासगीकरण करण्याच्या पर्यायाची सध्या चाचपणी सुरू आहे. एसटी नफ्यात जर आणायची असेल तर खासगीकरणाचा पर्याय महामंडळाकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता वेगळ्या संकटाची तलवार लटकू लागली आहे. या सर्व साठमारीत आता एसटी कर्मचारी कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय.